जॉर्ज भाऊ बटलर पाटील इथं बॉल सोबत खेळताना आपण दृश्य बघू शकता. जॉर्ज बटलर पाटील बोलतो की काय काय ना गर्मी वाढली होती मुंबईमध्ये तर करमना झालंय मला आणि इथं तुम्ही मला घेऊन आला इथं वानखेडे स्टेडियमला One second. Dhanashree ma'am, we are here for you. हे गाईज वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. सो आज मी कुठे चाललो आहे तुम्हाला तर माहितीच आहे. सो आत्ता मी आहे घरी, आंघोळ वगैरे झाली आहे आणि आत्ता आम्ही निघतो आहे थोड्या वेळ जेवून. म्हणजे आम्ही चाललो आहे बॉम्बेला. तर बॉम्बेला का चाललो आहे तर आज आहे मुंबई वर्सेस राजस्थानची मॅच जी की आम्ही स्टेडियमवर बघायला चाललो आहे. सो आता आपण इकडनं निघणार आहे अँड वानखेडे स्टेडियमला मॅच आहे, संध्याकाळची 7:30 मॅच आहे. आत्ता 1 वाजलं आहे, 1:30 वगैरे निघेल आणि मग स्टेडियमवर जाईन अँड बघू कशी होते मॅच. होप सो पैसा वसूल मॅच व्हावी तर बघू आता कसं काय होतं ते. स्टे ट्यून्ड तोपर्यंत. सो गाईज दीज आर आवर टिकिट्स फॉर टुडेज मॅच. गरवरे पवेलियन गेट नंबर 2 ब्लॉक सीट नंबर 199-201 अँड ब्लॉक नंबर बी लेवल 3. तुम्हाला टीव्हीवर बघणार आहे का रे आज? काय रे कुठं बघणार तुम्हाला? जिओ सिनेमावर तुम्ही बघा. मला ना त्यांनी 2000 करोड रुपये दिले आहेत आजच्या प्रमोशनला जिओ सिनेमावाल्यांनी, त्यामुळे हे मी माझ्या ब्लॉगवर बोलतोय. आर यू एक्साइटेड फॉर टुडेज मॅच? आणि आज प्रेडिक्शन काय आले, कोण जिंकणार आहे? आज मुंबई जिंकणार आहे. आम्हाला येतच सही, आपल्याकडे सगळी न्यूज आहे. आमची नाव ना, आमची नाव डायरेक्ट पवेलियन ला टाकली आम्ही, तिकीट वर नाही. डायरेक्ट हो घे. बीटीएस आहे आयपीएल मॅच का? अरे वानखेडे स्टेडियमला नाही अलिबाग येतो असं वाटतंय. दाखव तर तुझं आउटफिट लोकांनी मागवळ. तर तुमच्या आजचा मॅच तर मी कॅशियर आहे. तुम्हाला काय पिझ्झा पिझ्झा लागला स्टेडियम मध्ये तर माझ्याकडे पैसे नका मागू तुम्ही. तो मी काहीच देणार नाही तुम्हाला. चला माऊली काका बोला तुम्ही. हॅलो. आम्ही आत गेल्यावर तुम्ही कुठे थांबणार? मी बाहेरच थांबणार. कुठे पण? मरीन ड्राइव्ह ला. नाही मी इकडे आपल्या आझाद मैदानाच्या बाजूला माझी फिक्स पार्किंग आहे. हा त्यामुळे मी तिथे थांबू शकतो. तुम्ही जिओ सिनेमावर आम्हाला बघाल का स्टेडियम मध्ये? पाहू शकतो. बघा तुम्ही. आम्ही आज खास टीव्हीवर दिसणार आहे कारण की मी आत तिकडे जाऊन कपडे काढणार आहे. माझे सगळे कपडे काढणार. हो मग कॅमेरा माझ्याकडे येईल. बॉडी शो करणार तिथं. आता मी नवी मुंबईला पोहोचलेलो आहे आणि हे जे आपले मामी आहे ना आम्ही सोडून आम्ही पुढे जाणार आहे आयुष्यामध्ये. सगळ्यात मोठी क्रिकेटचं स्टेडियमला चाललो आहे आम्ही. सगळ्यात मोठं अख्ख्या जगात त्याच्यापेक्षा मोठं क्रिकेटचं स्टेडियम नाही अजून.
एवढं मोठं क्रिकेटचं स्टेडियमला आम्ही चाललोय, मेमोरेबल स्टेडियम जिथे आपण वर्ल्ड कप जिंकला त्या स्टेडियमलाच आम्ही चाललोय. तुम्हाला टीव्हीवर बघ भाई, बघीन ना. बघ मी आज तिथं कपडे काढतो म्हणजे मला दाखवतो तू आणखी स्टेडियमला चाललाय. आपण वर्ल्ड कप पाहिले अरे येड्या, जेव्हा तू निघाला पण नव्हता ना तेव्हा तो वर्ल्ड कप बोलते मी दा. निघाला पण तो म्हणतो वानखेडे स्टेडियमला चाललंय का वर्ल्ड कप तारलो आपण पण. तो सगळ्यात ए खाली गेलो सगळ्यात मोठी टूर्सची कंपनी कोणती? आरती टूर्स. सगळ्यात मोठी टूर्स सगळ्यात मोठी आरती टूर्स. सगळ्यात इम्पॉर्टंट बाय युटर्न घ्या माऊली काका. आपण सगळ्यात मेमोरेबल स्टेडियम मध्ये चाललोय. आपण सगळ्यात मेमोरेबल तुम्हाला आज दाखवेल, तुम्हाला आता बघायला भेटेल, विटनेस करायला भेटेल माझ्या व्लॉग्स मधनं की आपण वर्ल्ड कप 2011 चा कुठे जिंकलो होतो. आणि वर्ल्ड कप आपण फक्त धोनीमुळे जिंकलोय गाईस, फक्त धोनीमुळे आज आपण वर्ल्ड कप जिंकलो. जर धोनी नसताना तर आपण वर्ल्ड कप 1-2 ओव्हर पहिलेच जिंकलो असतो गाईस. आता आम्ही JNPT वर आता सेटूचा रोड घेतलेला आहे, नवीन रोड हा डायरेक्ट मुंबईत 20 मिनिटात नवी मुंबईवर बघू आपण आता सेटू. आणि मग तिकडनं 15 मिनिटात आहे ना स्टेडियम. सो गाईस सुरुवात या ठिकाणी झालेली. आता तुम्ही ब्लॉग मध्ये स्टेडियम तर बघणार, पण तुम्ही अत्तल सेटू पण बघणार आहे आज. किती तुम्हाला जगात सगळ्यात टॉपचा रोड आहे सध्या, याच्यापेक्षा वर टॉपचा रोड नाही अख्ख्या जगात. सगळ्यात मोठी टूर्सची कंपनी हरदेश टूर्स, त्याच्यानंतर हा रोड येतो. तुम्हाला अट्टल सेटूला जायचं असेल तर तुम्हाला काहीच आहे ना, तुम्हाला लोन काढून यायला लागलं आमच्याकडे. कारण की इकडे तुम्हाला फक्त जायचे 250 रुपये द्यायला लागतात हा रोड युज करायला. पण 1, 2, 3, 4, 5 पदरी रोड आहे, एवढा मोठा रोड आहे. इथं नवीन एक इथं टॉयलेट बनवत होते 100 करोड रुपयांचा AC टॉयलेट, त्याचा हात येणार असे धुवायला. असं नेक्स्ट लेवल टॉप क्वालिटीचं टॉयलेट, अख्ख्या जगात सगळ्यात सुंदर टॉयलेट. त्यानंतर थोड्या दिवसांनी काय होणार आहे, थायलंड वरून पोरी मागवणं तिथं टॉयलेट मध्ये. सुंदर असा टोल नका आपल्याला बघायला भेटतो अत्तल सेटू. 250 रुपयाचा आज आपण इथं लोन EMI करणार आहे बजाज फायनान्स कडनं. कसलाय बापरे हा जो दिलाय ना इकडच्या पोटकी तिकडं क्रॉस होण्यासाठी. अच्छा आई दिलेली काही समुद्र आहे ना, समुंदर के बीच में से रोड बने है मेरी जान. अत्तल सिद्धू पाटील अत्तल भाऊ वाजपेयी पाटील. सो गाइस आता आम्ही पोहोचणार आहे स्टेडियमला. गाइस इथे पोहोचलो आहे आता चर्चगेटला. चर्चगेट नाही, हुतात्मा चौकात. हुतात्मा चौक खूप इम्पॉर्टंट आहे हुतात्मा, सगळ्यात टॉपला अख्ख्या जगामध्ये सगळ्यात टॉपला हा चौक आहे. आणि त्याच्या टॉपला पण हार्दिक टूर्स सध्या अख्ख्या जगात सगळ्यात. वा कोणी बोलले गाईज. आम्ही फायनली आता स्टेडियम मध्ये एंट्री केलेली आहे. आता सगळ्या प्लेयर्सला बघून झाले, आता फायनली हे आमचं गर्वर कोहलीचं स्टँड आहे. सो आता सगळं तिकीट वगैरे स्कॅन झाले. आता साहिल शेट, सो आता तिथं फॉरवर्ड मध्ये सध्या व्लॉगिंग चालू आहे त्यांची. आता जाऊ आम्ही आत. मुंबई 2000 वेलकम टू साहिल. कुठे आहे
आमचा मित्र आहे तो आता मुंबईसाठी काम करतो. काय नाही भाऊ, चाकालाका बुमबुमच्या पेन्सिली काढल्या स्टंपाच्या नावावर. 1-1 लाख रुपयाला नाव दिले त्याला. काय कामच नाही आता. कॉस्ट टाइम झाले. रोहित भाऊ वडापाव खायला गेले. वडापाव खाऊ घेतील आता. तसं मग केरळ कोल्हाडला पण पारवायला लागतं. एकदम कोल्हाड लागतं. 10-15 वडापाव डायरेक्ट वर. आणि केरळ कोल्हाडची तो उभे वाढ मागतात. रोहितच्या डायरेक्ट डायरेक्ट टॉप वडा चालतं. वडापाव बघूया आता काय होतं. मायर भाऊ बॉलचं ते लेफ्ट पडवलं मला. बॉलिंग टाकू टाकू दुखायला लागले. आता भाऊ घालतो थोडे सिग्नल आणि खेळतो. एक फिक्सिंग वाला टॉस चालू झालाय. अरविंद भाऊ आणि संजू भाऊ सॅमसंग. संजू सॅमसंग निघला. राजस्थान रॉयल्स हॅव इलेक्ट्रिक बॅट फर्स्ट. आणि पहिल्या 5 बॉल मध्ये 10 विकेट निघणार. हार्दिक चीज तर चालली.
गोल्डन टच झालाय रे मी एवढं तिकीट काढून इथं रोहितचं शून्यवर आउट व्हायला बघायला नोबॉल होता नोबॉल अरे आपण ट्रायल बोलता ना पावली काकांना फोन केला ट्रायल बोलता येतो अरे कोण आलेलं बॅटिंग तो नमनदीप आलेला नमनदीप आलेला ना ठीक आहे अरे ठीक आहे नाही अरे तो पण भारी खेळतो त्याला अरे ट्रॅकिंग दाखव ना मला Ah!
अजून एक सिक्स येतोय. वेल प्लेड. स्टार्टिंगच्या 2 विकेट पडले आणि आता आम्ही घरी चाललो पडतो. बाई जाऊ दे, टीम भाऊ आहे आपला. आता इंडियन किशन आपल्या दांतवर 2 विकेट आहेत. झाला बरो रिझन. आता मी चेन्नईची बॅनेज बोलणार. झाला बरो रिझन. चला चला बघू. आता एक सिक्स द्या. 5 रुपयाचं पारी तो शिके. बर्गर भाऊ पिझ्झा बर्गर ले डेंजर बोलता भाऊ. बर्गर ला पिझ्झा कर रे. बर्गर वर मेयोनीज टाक बोलला. बर्गर ला थोडा सॉस. भाई 3 विकेट पडले माझ्याकडे. तिघांची उडू येतोय माझ्याकडे. वर 4 विकेट बघायला आले. 20 वर 4 विकेट. मला तर वाटतं सेंटर मला जेवायला इकडनं लवकर निघून ते परवडेल. अरे त्यांनी आरती लावली. ए डीजे वाले आरती लावली. गाली लोटांकी लावले. झाली संपली तर मॅच म्हणते घरी जावं. गाली लोटांकी झालेले. हार्दिक भाऊ तुला आज जर रिस्पेक्ट पाहिजे असं तर आज खेळ भाऊ. हार्दिक लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. थांबून रे भाई. नको इंजर्ड होईल बाबा. तिसरा पार गरज आहे तुझी भाई टीमला. चल इंदर व्हायचा. बॉल फेकता फेकता कांदा डिस्ट्रीब्युट व्हायचा. रेडी आहे भाई. बर्गरचा भाऊ. बर्गर भाऊंचा दुसरा बॉल येत ठिकाणी. बर्गर शेट. बर्गर शेट बोकडे. बर्गर भाऊला पिझ्झा बनवायला सांगणार आता. हार्दिक पांड्या खेळणार आहे आज. सिक्स अलर्ट वर तिलक वर्मा. चल भाऊ ठीक आहे. आता एक एक करून आपल्याला 300 रन बनवायचे आज. कमीत कमी 300. हा
ठीक आहे म्हणजे चांगलं आहे एवढं काय ओके म्हणजे त्या दिवशी एवढ्या स्कोर मध्ये आपले 100 झाले होते एवढ्या ओव्हर मध्ये पण वन टप्पे आउट आहे का मेरे धन्नो हार्दिक भाऊ पांड्या म्हणजे आता सिक्स अलर्ट आहे बॉल काय काय झेपतोय चहलला आणि माझ्याकडे मगाशी पण प्रॉपर इन्फॉर्मेशन होती पण माझ्या हातात येणार रेड हेल होतं त्यामुळे मी काय बोललो नाही विकेटची मी साईडला बोललोच विकेट येणार हार्दिक पांड्या एकदम प्रॉपर एक टप्पी आउट अधिकांश वानखेडे स्टेडियम शैल वानखेडे आता भाऊ वाईस काय होतं आता हवेश भाऊ खान बोलते ऊपर हे चार हे सोड 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 जगत नाही यार हार्दिक पांड्या काल असंच लावणे वाले आश्विन अण्णा चूस मेरे अण्णा आता टीम डेव्हिड ने हेल्मेट काढलंय टीम भाऊ डेव्हिड सिक्स अलर्ट पहिला बॉल प्लेट करायचा असतो असं त्यांना म्हणणं आहे छकडा घे विकेट नाही तर सिक्स अरे वन गुड बेटा गुड मोर वन मोर रन बेटा गुड रनिंग नको भाई समोसे 99 वर गेली रे मॅच 91 रन पाहिजे का 100 ला मी जाऊ का बॅटिंगला मी जाऊ का बॅटिंगला माझी गरज बहुतेक मुंबई इंडियन्सला आज सध्या हे बघ हे बघडा अरे काय छकडा तोच छकडा आहे तिथं खेळणारा आपला मेन बाद सतो शून्यवर आउट झाला पहिल्या बॉल वरती बरोबर भाई खाला मोठं खेळला तरी ठीक आहे भाई जिंकली नाही पण तरी खेळला काही फायदा नाही भाई आजच्या मॅचला आम्ही पैसे वेस्ट झाले आमचे 13,000 रुपये वेस्ट 15,000 रुपये वेस्ट झाले 15,000 झालेले आज कम्प्लीट समोर मुंबई इंडियन बिग सपोर्ट 100 रन झालेले आज कम्प्लीट कसे बसे एक बघा चेंडू <आरे। laughs>
मागे बॉल पकड़ला त्याचा फ्रॅक्चर झाला ना बोर्ड मध्ये डेव्हिड पळणा आपण म्हणजे 170 अरे पळणा एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून याच्यामध्ये विचार आर 1/126 रन आताची मॅच स्टार्ट झाली स्ट्रॅटेजी चालली आणि इथली आर आर 1/126 रन वानखेडे स्टेडियम वाल्यांना थोडीशी इंग्लिश ग्रामर शिकायची गरज वाटते आणि मुंबई स्ट्रॅटेजी असली क्वालिटी तयार झाली की पहिल्या ओव्हर मध्ये जिंकणार आहे असं वाटतं आता हार्दिक पांड्या स्ट्रॅटेजी तुम्ही बघू शकता रोहित रोहित शर्मा जागेवर उभे वाटतं मला तुमची स्ट्रॅटेजी पडते तुमची आई आहे मला असं खरंच वाटतं हे लोक ओंकार भंडारी यांच्याकडे इंग्लिश शिकून आलेले दिसतात बघ ना तेव्हा अजून नाही काढलं चालू झालं टार्गेट 2/126 आर आर 1/126 शून्य बॉल वर जिंकले असं घोषित केलेले फोटोशूट चालले जॉस बटलर यशस्वी जॉस बटलर आणि एड कवी यशस्वी चल चल बोमडी चला विकेट 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 अलर्ट विकेट अलर्ट विकेट विकेट गेला बघ गेला बघ गेला बघ आणि अश्विन अण्णा करणार
रोहित रोहित भाई देखो हुसेन बोल्ट पेक्षा सगळ्यात फास्ट प्लेयर आज रोहित शर्मा हे बघा बघू शकतो तुम्ही दुसऱ्यांचे जिंकणे तर व्हिडिओ काढूच शकतो आता येईल रोहित शर्मा आनंद भाऊ अंबानी घरी चालले ते बघा बघू शकता 70 करोड रुपये लग्नात खर्च करून चालले घरी बाय बाय टू दिस स्टेडियम बाय बाय टू दिस प्लेस आम्हाला खूपच सॅड वाटले भेटूय एक आठवड्यानंतर मुंबई आरसीबीला मुंबई इंडियन्स गाइस आफ्टर अमेझिंग मॅच वी आर सिटिंग हियर ऑन द मरीन ड्राइव अरे मैंने स्टोरी इसका रे मैच का न्यू गेस्ट हियर न्यू गेस्ट दर्शन भंडारी गाइस हमारा जो मेन काम था वो हमने कर दिया है क्या काम कर दिया रोहित शर्मा को तो देखा ही ठीक है को क्या रोहित का वीडियो डालते रुको मैं अभी अरे माहौल हो तो क्या आज चला अरे पण आपण हिंदी मध्ये बोलतो अरे तू आणायचा त्याला कुठे थांबवलेलो मी इथं थांबवलेलो त्याला 12 वाजले ना 12 वाजे का रे 11:30 वाजे अभि चार्जिंग संपवते चार्जिंग काय आता गाडीत करून लावणार मीच लावणार आपण संपेल आता ती तर लोकांना दाखवू देऊ मरीन ड्राइव्हवर मरीन ड्राइव्ह 4:30 वाजले आता आज आपल्याला 2 तास तरी लागतील लोणायला जायला मैं तो इसको क्या बोल रहा था मालूम कह रहे दर्शन उसको बोल रहा था आज 240 रन बने के बोल रहा था मैं अरे पीछे अच्छा था रे बैटिंग को अरे 50 का 100 में तो जाने दे लेकिन उसमें भी 30 ml था सिर्फ ऐसा लगा मेरे को क्योंकि मैंने एक बार लिया वो खत्म हो गया फिर मैंने और एक पूछा कितने को बोला 50 रुपए बोला अभी तो उसने 100 रुपए में दिया कवर लेता बोला मेरे को नहीं मालूम बोलता हमने मैं हेपन खा लेना साहिला अपन काय खा ला अजून अपन पॉपकॉर्न खा ला आणि अजून काय केलं 200 के नीचे एक चीज नहीं उनके पास समोसा भी था 100 रुपए का है लेकिन समोसा 100 रुपए में 2 है भाई तो फिर भी परवड़ता रे सबसे नहीं मार्केट में दिए दे रहा है नहीं दावा रहा तो वाजले तो रात्री 12:30 हेल पसंद आई आणि सकाळचे आता मी घरी चालले आजकल सेटू सारखा मान रोड वर नामे चालले आम्ही इथून प्रॉपर्ली 1 तास घरी पोहोचू आता दोनवेळाला निघून काय आम्हाला जास्त वेळ झाला नाही आम्हाला अर्धा तास झालाय निघून तसं बघायला गेलं तर त्यांना खूप प्रॉब्लेम होतो त्यांच्या रुटीन मध्ये माझा तुम्ही तुमच्या स्किन साठी कोलेजन वगैरे ऍड केले का तुमच्या डाएट मध्ये मी स्किन साठी बीजेपीला बोला की स्किन साठी काय करता तुम्ही काय करता रोज दुधामध्ये हळद टाकून पितो स्किन चांगली राहते अच्छा स्किन नेहमी भरी राहते तुम्ही पण करा तुम्ही
पण दुधामध्ये हळद टाका. अरे पोहोचले काय तोलला काय आलो रोड से आधा घंटा लगा था हमको बराबर नहीं थे इतनी नहीं थी चंदीगढ़ घाट मध्य पोचले चंदीगढ़ चा घाट पण सेम है भाई. अरे मनाली का रे नहीं मनाली का घाट है सेम है सब एकदम प्रॉपर दुबईला आलो आपण नाही मला तर वाटते बहुत थायलंड आलोय बघ तिथं बाजूला बघ कोरी उभे आहेत. तर दोन वाजलेत रात्रीचे काहीच भेटत नव्हतं खायला एक छोटी मॅगीचं दुकान भेटलं खायला. तर आता मॅगी खाऊन आम्ही जातो घरी. तिकीट दाखव तू तिकीट काय कामाचं नाही आलं हे तिकीट फेकून देऊ आपण. तर गाईज आता आमचा खूप मूड ऑफ झाला ऍक्च्युली. रोहित शर्मा आउट नव्हता व्हायला पाहिजे पहिला बॉल आउट झाला बाकी सगळं चाललं असतं. हा ना यार भाई मूड ऑफ हो गया मेरा तो भेंडी जाने धनश्री दी की वो अच्छी बात है. चला धनश्री गावली आम्हाला. तर गाइस आता मॅगी खाऊन आम्ही घरी जातो. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच ठेवू आपण. भेटूया परत नवीन ब्लॉग मध्ये. आता बघू नेक्स्ट मॅच काय जातो आम्ही. स्टे ट्यून्ड. आणि इथं आमचे चहावाले पडलेत. आता मी इकडनं जातो घरी. इकडनं हाफ एन आवर घरी आमचं. आता खाऊन निघतो घरी जाऊन झोपतो. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू आपण. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला नका. तोपर्यंत काळजी घ्या. बघा झाडं लायटी ब्लॉग लाईक सबस्क्राईब करा. अँड सगळ्यांना जय श्रीराम. जय श्रीराम बोल. जय श्रीराम.